थंडीच्या दिवसांमध्ये गरमागरम थालीपीठ म्हणजे स्वर्गसुखच आज आपण हे असे मस्त भरपूर सर्व धान्यांचा वापर करून भरपूर प्रोटीन्सयुक्त हे असे कुसकुशीत थालीपीठ कसे तयार करायचे हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे आपण एका भांड्यामध्ये सगळं प्रमाण व्यवस्थित पाहणार आहोत त्याकरता मी ही छोटी घरातील आमटीची वाटी घेतली आहे आणि त्या वाटीने दोन वाटी ज्वारी घेतलेली आहे ज्वारी आपण थोडीशी जास्त वापरणार आहोत कारण त्यामुळे थालीपीठं छान खुसखुशीत तयार होतात एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत जर तुम्ही डायबिटीस पेशंट असाल तर मात्र तांदूळ नाही वापरले आणि त्याऐवजी ज्वारी वापरली तरीही चालेल एक वाटी आपल्याला बाजरी घ्यायची आहे आता थंडी आहे म्हणून मी ते बाजरीचा वापर करत आहे बाजरी ही उष्ण असते उन्हाळ्याच्या दिवसात जर तुम्ही भाजणी बनवत असाल तर त्याऐवजी नाचणीचा वापर केला तरीही चालेल एक वाटी सालाची मूग डाळ घेतलेली आहे याऐवजी साधी मूग डाळ घेतली किंवा अख्खे मूग घेतले तरीही चालेल आता आपल्याला इथे एक वाटी चण्याची डाळ घ्यायची आहे चण्याच्या डाळीने खूप छान खमंगपणा आपल्या भाजणीला येतो ही मी घरीच केलेली चण्याची डाळ आहे त्यामुळे याला काही भागात सालं तशीच राहिलेली आहेत चण्याची ऐवजी जरी तुम्ही हरभरे घेतले तरीही चालेल आता इथे मी अर्धी वाटी मसूरची डाळ आणि त्यामध्येच थोडेसे अख्खे मसूरसुद्धा घेतलेले आहेत घरामध्ये आपल्या जे शिल्लक असेल ते महिन्याअखेरीस अशी भाजणी तयार करायची त्याकरता मी इथे थोडीशी उडदाची डाळसुद्धा घेतली आहेत अगदी पाव वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आता आपल्याला अर्धी वाटी हे पोहे घालायचे आहेत आपण कांदे पोह्यासाठी जे पोहे, पोहे वापरतो ते पोहे मी वापरलेले आहेत यामुळे थालपीठ छान खुसखुशीत होतात आपल्या थालपीठाच्या भाजणीला छान चिकटपणा हवा याकरता पाव वाटी घातलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला दोन टेबलस्पून किंवा पाव वाटी इतके जिरे घालायचे आहेत जिऱ्याचा स्वाद भाजणीमध्ये छान येतो आणि अर्धी वाटी धणे घालायचे आहेत धण्यामुळे सुद्धा भाजणीला छान सुवास येतो एक चमचा बडीसोप घालायची आहे याच्याने सुद्धा छान चव येते धालपीटांना एक चमचा ओवा आणि चार ते पाच काळी मिरे घेतलेले आहेत तसेच आपल्याला पाव चमचा मेथीदाणासुद्धा घालायचा आहे आता हे सगळं भाजणीचं प्रमाण जे मी दाखवलं आहे हे सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर देत आहेच त्याचबरोबर जर तुम्ही काही धान्य कमी जास्त प्रमाणात केली तरी काहीच हरकत नाही महिन्याअखेरीस जसं आपल्या जेव्हा आपण किराणा माल भरतो त्याच्या अगोदर जर काही कडधान्य शिल्लक असतील त्यापैकी काही थोडी थोडी मुठमूठभर बाकीची कडधान्य घातली तरीही चालेल आता ही भाजणी कशी भाजायची हे सुद्धा दाखवते आता इथे मी एक जाडतळाची कळे कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला ही सगळी धान्य एकत्रित भाजून घ्यायची आहेत गॅसची आज मध्यम ठेवायची आहे आणि कढई छान तापल्यानंतर यामध्ये ही सगळी धान्य घालून घ्यायची आहेत भाजणी बनवण्यासाठी विशेष असं कोणतं प्रमाण नाही आहे किंवा कमी अधिक प्रमाणात जरी आपण हे धान्यांचं प्रमाण घेतलं तरी विशेष असा चवीमध्ये काही फरक पडत नाही फक्त ज्वारी भरपूर प्रमाणात घ्यायची म्हणजे थालपीठ आपली छान खुसखुशीत अशी तयार होतात मध्यम ते मंद आचेवरती आपल्याला ही छान खरपूस अशी सगळी धान्यं भाजून घ्यायची आहेत याचा छान हलकासा सुवास उठायला लागतो आणि रंगसुद्धा बदलला जातो इतपत आपल्याला हे सगळी धान्य छान अशी भाजून घ्यायची आहेत भाजताना मात्र सतत हे असं उलटणं हलवत राहायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूने ही धान्य छान एकसारखी भाजली जातात धान्य आपल्याला जास्त करपवू द्यायची नाही आहेत ही बघा अशी छान तांदूळ फुलल्यासारखे दिसतात तसेच ज्वारीसुद्धा थोडीशी फुलल्यासारखी दिसते असं इतपत झाल्यानंतर मी आता गॅस बंद केलेला आहे बघा आपली भाजणी खूप छान अशी मस्त भाजून झालेली आहे आता ही भाजणी पूर्णत आपल्याला थंड करायची आहे आणि मग तुम्ही चक्कीवाल्याकडे दळायला देताना त्यांना सांगायचं की मला थोडीशी रवाळ अशी भरभरीत अशी आपल्याला भाजणी ही दळून आणायची आहे आता इथे मी ही भाजणी अशी छान दळून आणलेली आहे आता यापासून थालपीठं कशी कर करायची त्याकरता आपण किती थालपीठं बनवायची आहेत त्या प्रमाणामध्ये हे असं साधारण एक मूठ घेतलं की एक थालपीठ होतं त्याकरता मी आज पाच थालपीठं बनवणार आहेत म्हणून पाच मूठ इतकं हे साधारण असं ढोबळ अंदाज आहे याबरोबर या, बरो, या प्रमाणामध्ये बरोबर पाच थालपीठं आपली तयार होतात यामध्ये मध्यम आकाराचा कांदा एक अगदी मस्त बारीक चिरून घातलेला आहे तसेच मुठभर कोथिंबीर कोथिंबीरीच्या ऐवजी जर तुम्ही कोणती पालेभाजी मेथीची पानं पालक कुठलीही पालेभाजी आवडत असेल ती घातली तरीही चालेल पण थोडीशी कोथिंबीरसुद्धा जरूर घाला या छोट्या मिसळण्याच्या चमचाने दोन चमचे लाल तिखट घालत आहे तसेच आपल्याला पाव चमचा हळदसुद्धा घालायची आहे हळद घातल्यानंतर आपण यामध्ये थोडीशी धणा पावडर घालणार आहोत धणा पावडरचा स्वाद खूप छान येतो म्हणून इथे मी धणा पावडर घातलेली आहे आपण वाटतानासुद्धा किंवा भाजणी बनवतानासुद्धा धणा पावडर घातलेली आहे पाव चमचा हिंग आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता आपल्याला हे थोडं थोडं जर समजा आपल्या घरामध्ये काही शिल्लक भात असेल वरण असेल एखादी भाजी शिल्लक राहिली असेल तर तीसुद्धा तुम्ही यावेळी यामध्ये मॅश करून घालू शकता म्हणजे आपलं शिल्लक राहिलेलं जेवणसुद्धा यावेळी यामध्ये संपून जातं आणि कोणाला कळतही नाही की यामध्ये आपण शिल्लक असलेली बा राहिलेली भाजी शिल्लक घातलेली आहे किंवा यामध्ये वरण घातलेलं आहे आता, शी शी आता थोड़ 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 हे सगळं व्यवस्थित असं छान मिसळून घ्यायचं आहे आपण थालपीठाची भाजणी थोडीशी रवाळ अशी दळून आणल्यामुळे थालपीठ आपली छान मस्त खुसखुशीत अशी तयार होतात आता यामध्ये थोडं थोडं हे साधं पाणी मी घेतलेलं आहे हे साधं पाणी घालून आपल्याला भाकरीचं जसं आपण पीठ मतो त्यापेक्षा थोडंसं सैलसर असं पीठ भिजवायचं आहे कारण हे भाजणीचं पीठ हे थोड्या वेळाने ते घट्ट होतं आता इथे मी एक मोठा चमचा भरून तेल घालत आहे मी शेवटी तेल घातलं पण शक्यतोवर जर तुम्हाला मी विसरले म्हणून मी शेवटी तेल घातलं पण सुरुवातीलाच पिठामध्ये जर तेल कालवलं आणि सगळीकडे व्यवस्थित लावून घेतलं तर मात्र थालपीठं आणखीन छान खुसखुशीत असे तयार होतात माझ्याकडून ते राहिलं गेलं म्हणून मी शेवटी तेल घातलं आता आपण याची थालपीठं कशी बनवायची ते पाहणार आहोत थालपीठं बनवण्यासाठी एका पोळपाटावर मी हा सुती रुमाल असा होलसर करून घेतलेला आहे गोला करून घट्ट पिळून घेतलेला आहे यावरती आपण थालपीठं थापणार आहोत यामधला एक गोळा घ्यायचा हा हातावर असा छान गोल करून घ्यायचा आहे हाताला आपल्याला तेल लावून घ्यायचं सॉरी पाणी लावून घ्यायचं आहे हाताला पाणी लावायचं तसेच रुमाल जरी ओला असला तरीसुद्धा थोडंसं त्यालासुद्धा पाणी लावून घ्यायचं आपलं हे थाल थालपीठाचं पीठ थोडंसं सैलसरच असायला हवं म्हणजे थालपीठ पटापट थापून पुढे सरकलं जातं आणि भर मस्त आपल्याला पातळ थालपीठ थापता येतं त्यामुळे हे असं सैलसरच पीठ ठेवावं मध्ये मध्ये जर का गरज वाटली तर थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं म्हणजे थालपीठाचं पीठ था हाताला अजिबात चिकटलं जात नाही आता आपलं थालपीठ तयार झालं आहे त्यानंतर ही अशी बोटं म्हटलेली असतात त्यासाठी हात पाण्याचा घ्यायचा आणि मग हे असं सगळीकडे एकसारखं गोल गोल फिरवायचं म्हणजे वरचा जो भाग बोट उमटलेला असतो तो असा सारखा एकसारखा प्लेन करून घ्यायचा असं केल्याने थालपीटाला बोटं उमटलेली दिसत नाहीत आणि थालपीठ शेकल्यान एकसारखं शेकलं सुद्धा जातं आता याला मी हे अशी छिद्र करून घेतली आहेत त्यानंतर इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे या तव्यावरती सुरुवातीला थोडंसं तेल घालून घ्यायचं कारण पहिलंच थालपीठ आहे तव्याला थोडंसं तरी तेल लावणं गरजेचं आहे दुसऱ्या तिसऱ्या थालपिटाच्या वेळी तेल लावण्याची अजिबात गरज नाही आता हा रुमाल असा उचलून यावरती उलटा घालून घ्यायचा आहे म्हणजे थालपीठसुद्धा आपलं मोडलं जात नाही आणि आपल्या हातालासुद्धा चटका बसत नाही आता सगळ्या या छिद्रांमध्ये आणि कडेला छान असं तेल सोडून घ्यायचं गॅसची आज मध्यम ठेवलेली आहे मध्यम आचेवर आपल्याला हे थालपीठ छान शेकवून घ्यायचं आहे तेल मात्र थोडंसं चमचाभर जास्तच घालायचं जा म्हणजे छान खुसखुशीत थालपीठं तयार होतात मिनिटभरासाठी आपल्याला मध्यम आचेवरती हे थाल थालपीठ असं झाकण ठेवून शेकवून घ्यायचं आहे म्हणजे थालपीठ अगदीच कोरडं होत नाही आणि छान शिजूनसुद्धा येतं आपली एक बाजू चांगली शिजल्यानंतर हे थालपीठ असं पलटी करून घ्यायचं जा आहे गॅसचाच मध्यमच ठेवलेला आहे दुसऱ्या बाजूनेसुद्धा थालपीठ आपल्याला चांगलं खरपूस असं शेकवून घ्यायचं आहे कडेने थोडंसं तेल सोडून घ्यायचं म्हणजे थालपीठ मस्त असं आपलं खायलासुद्धा छान लागतं अगदी असं कोरडं लागत नाही त्यामुळे कडेने आणि छिद्रांमध्ये आपल्याला छान असं चा। तेल सोडून खरपूस असं आपलं थालपीठ शेकवून घ्यायचं आहे आता आपण हे थालपीठ तयार झालेलं आहे हलकासा याचा रंग बदलला गेला आहे इतपत छान खरपूस शेकून हा आपण आता सर्व करूया सर्व करताना यावरती जर तुम्हाला आवडत असेल तर भरपूर असा हा लोण्याचा गोळा घरगुती आपण जे लोणी बनवतो तो, तो गोळा घातला त्याचबरोबर हे लिंबाचं चटकदार लोणचं दिलेलं आहे लोणच्याबरोबरसुद्धा हे थालपीठ खायला खूप छान लागतं हे बिना तेलाचं लिंबाचं लोणचं आहे याच्या रेसिपीची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन हे बघा अगदी मस्त खुसखुशीत असं आपलं थालपीठ बनवून तयार झालेलं आहे तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही रेसिपी शेअर करा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह हो पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद